उत्तर महाराष्ट्रातील नवोदित गायकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक एकची वृत्तवाहिनी असलेल्या वेध न्यूजच्या माध्यमातून वेध सप्तस्वरांचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत नवोदित होतकरू तसेच संधीपासून वंचित असलेल्या गायकांना संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गीत गायनाने वेध सप्तस्वरांचा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक विजय राऊत, हुतात्मा स्मारकाचे अध्यक्ष उत्तम मामा तांबे, अभिजित राऊत, वेधनुच्चे संचालक संतोष कमोद, योगेश कमोद, वेध सप्तस्वरांचा या संकल्पनेचे जनक सुरेश काफ्रे, सरगम सुगम संगीत अकॅडमीचे गायक कलावंत उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वेधनीच्या माध्यमातून वेध सप्तस्वरांचा हे उत्तर महाराष्ट्र स्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वेधनीचे आभार मानले. वेध सप्तस्वरांचा या कार्यक्रमाचा मुहूर्त हा 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला आपण या वेधच्या स्टुडिओत संपन्न करीत आहोत. यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. सुरेश काफ्रे यांच्या संकल्पनेतून हा वेध सप्तस्वरांचा हा कार्यक्रम येत्या पुढील काही दिवसात वेध न्यूजच्या माध्यमातून नवनवीन कलावंतांना आणि जे कलावंत वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांनी आपल्या वाणीतून आपल्या आवाजातून नाशिककर नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील कलारसिकांचे मन जिंकले त्यातले काही कलाकार इथे उपस्थित आहेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आज आम्हाला लाभलेले ज्येष्ठ समाजसेवक विजयजी राऊत आणि तांबे मामा, मी यांना विनंती करतो की आपण याचे जे संकल्पक आहे सुरेश कापरे वेध सप्तस्वरांचे, त्यांचा आपण ही स्मरणिका भेट देऊन त्यांचं अभिनंदन करावं. धन्यवाद. वेद सप्तस्वरांचा ज्यांच्यामुळे यशस्वी होणार आहे हे सर्व कलावंत आपण प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांची अकॅडमी, मॅडम आपल्या अकॅडमीचं नाव सरगम सुगम संगीत अकॅडमीचे हे कलावंत इथे आहेत आणि इतरही कलावंत इथे आपल्याला लाभलेत. कारण पहिल्याच ऑडिशनसाठी जवळजवळ 35 वर एंट्रीज या वेध सप्तस्वरांच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत. मी संतोषजी कमोद आणि तांबे मॅडम, तांबे साहेब यांना विनंती करतो, तांबे मामांना, की या कलावंतांचं प्रातिनिधिक स्वरूपात ही स्मरणिका भेट देऊन आपण स्वागत. मी मॅडमला विनंती करतो की कलावंतांना हे व्यासपीठ वेधच्या माध्यमातून वेध सप्तस्वरांचं जे आपल्याला लाभलंय त्याविषयी एक मिनिटाचं मनोगत आपण व्यक्त करावं. खूप चांगला उपक्रम आहे कारण हे सगळे शिकतात आणि छान गातात आणि कुठेतरी परफॉर्म करायला मिळालं तर तो वेगळा आनंद मिळतो. प्लस नेहमी जे गातात ते त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्या मित्रमंडळात गातात. आज आता या चॅनल थ्रू गातायत तर पूर्ण नाशिकभर ते दिसणार आहे. त्यामुळे मलाही कौतुक वाटते की माझे स्टुडंट अशा ठिकाणी परफॉर्म करू शकतात. आणि वेदचे तर खूप खूप धन्यवाद, काफ्रे सरांचे धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. छोटे कलावंत जसे लाभतायत तसे वयाने ज्येष्ठ असलेले कलावंत देखील आपल्याला लाभलेत. त्यात सुभाष इसुकर हे त्यांचं पहिलं ऑडिशन झालं आणि ते त्यांनी यशस्वी केलं. मी संतोष कमोद यांना विनंती करतो की आपण ही स्मरणिका त्यांना भेटतोय. सुभाषजी आपण काय मनोगत व्यक्त करायला आज तुम्हाला हे व्यासपीठ लाभलं काय सांगा? वेद सप्तसर ही जी संकल्पना आमचे सर गुरु आणि मार्गदर्शक श्री सुरेश कापरे सर यांनी जी संकल्पना मांडली ती खरोखर आमच्यासारख्या कलाकारांना उपयोगी पडेल. मी सरांचा सप्तसर हा कट सिंगिंग कट्टा आहे त्याचा मी पहिला विद्यार्थी आहे. मी 53 वर्षी सरांनी मला गाण्याची संधी दिली आणि आजपर्यंत माझे 50 वर शो झालेले आहेत. हे सर्व श्रेय आमच्या सरांचं आहे. थँक्यू. आणि जाता जाता विजय राऊत यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा. आज वेद न्यूज आणि सुरेश कापरे सर यांनी जो वेद सप्तस्वरांचा घेतलेला आहे आणि या शहरामधले
जे काही संगीतातले जे आघाडीवर असलेले कलाकार या निमित्ताने महाराष्ट्रभर चमकतील असं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो आणि सर्व कलाकारांना आणि वेद न्यूजच्या संचालकांना मी शुभेच्छा देतो की या माध्यमातून नाशिक आयडॉल ही स्पर्धा त्या ठिकाणी महाकवी कालिदासला सुरू झाली पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या थरातले जे काही कलाकार असतील ते या ठिकाणी महाराष्ट्रभर चमकतील एवढीच मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो। जय हिंद। हुतात्मा स्मारकाचे जे आपण 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम इथे राबवतोय, हुतात्मा स्मारकाचे अध्यक्ष तांबे मामांना विनंती करतो की आपणही शुभेच्छा द्या। आपल्या या नाशिक शहरातील हे झाकलेले कलेचं माणिक मोती हे जनतेसमोर आणण्याचं काम वेदनूतचे योगेशजी कमोद, संतोषजी कमोद यांनी अतिशय परिश्रम घेऊन ही संकल्पना राबवण्याच्या कामी नवीन एक शहराला कलेच्या दृष्टिकोनातून एक माध्यम तयार केलेलं आहे। त्यांच्या या पुढील वाटचालीस माझ्या आणि माझ्या सर्व शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आभार प्रदर्शन कलावंतांचं कापरे सर आणि नंतर संतोष कमोद हे व्यक्त करतील। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर विजयांना राऊत, तांबे मामा, तसेच संतोषजी, योगेशजी कमोद या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम ऍक्च्युली पुढे जातोय। त्यामध्ये योगेशजी कमोद यांचं खूप मोठं योगदान आहे। एक दिवस आमची चर्चा झाली, त्यांनी माझं एक गाणं ऐकलं आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की आपण असं पुढे करायला काय हरकत आहे, म्हणलं हरकत नाही। आणि त्या आमच्या संकल्पनेला या सर्व कलाकारांनी जे आज उपस्थित आहे आणि याच्यानंतरही काही येणार आहेत या सर्व कलाकारांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिला, त्याबद्दल एक तर प्रथम सर्व या मान्यवरांचे योगेशजी कमोद, संतोषजी कमोद, वेद न्यूज आणि तसेच या सर्व कलाकारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी विश्वास आमच्यावर दाखवला की आम्ही काहीतरी करू शकतो, याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। असेच आपण चांगले चांगले कार्यक्रम यानंतर सर्वांसमोर आणणार आहोत, जेणेकरून कलाकार हा प्रत्येक घराघरात पोहोचेल हीच आमची कल्पना आहे। एका रात्रीत हजारो लोकांपर्यंत कलाकार पोहोचावा हीच आमची एक माफक इच्छा आहे। धन्यवाद। संतोषजी कमोद वेद न्यूजचे संचालक यांना विनंती करतो की आपण वेद सप्त सरांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपासून हे सर्व कलाकार टीव्हीवर झळकणार आहेत। आजपर्यंत कालिदास कला मंदिर असो किंवा अनेक हॉलमध्ये आपले कार्यक्रम होत असतील तिथे एक लिमिटेड पब्लिक असते, परंतु आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही ग्वाही देतो तुम्हाला की नाशिक शहरातच नव्हे तर नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, जळगाव, धुळे, नंदुरबार म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं आमचं सर्वात पहिले चॅनल, गेल्या 22 वर्षापासून या वास्तूमध्ये हे वेद न्यूज चॅनल सुरू आहे। आमचे युट्यूब चॅनलवर देखील अनेक सबस्क्रायबर आहेत, त्या माध्यमातून देखील आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि यापुढे हा कार्यक्रम अधिकाधिक कसा मोठा होईल असा आमच्या वेद न्यूजच्या वतीने देखील प्रयत्न असेल, त्यात तुमचं देखील सहकार्य लाभणार आहे। यासाठी मी सर्व तुमच्या कलाकारांना शुभेच्छा देतो की 15 ऑगस्टपासून हा कार्यक्रम आपण पंधरा ऑगस्टपासून आपण प्रसारित करणार आहोत। तुम्हाला यापुढे मोठं व्यासपीठ वेद न्यूजच्या माध्यमात मिळणार आहे, कारण इतक्या कालिदासमध्ये कसं असतं मी अनेक कार्यक्रमाला येतो थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, कधी कधी काय असतं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज करतात परंतु पब्लिकमध्ये तुम्हीच असतात, गाणारे तुम्हीच असतात, आपल्या नाशिककरांचा तेवढा प्रतिसाद मिळत नाही। आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही तुम्हाला एक वेळच नाही तुमचं एक गाणं आम्ही 2 ते 3 वेळा देखील आम्हाला जर वाटलं की हे गाणं पब्लिकने जास्त डिमांड केलं तर डिमांड ज्या गाण्याला असेल ते गाणं परत आम्ही टेलिकास्ट करू, हे शब्द देतो वेद न्यूजच्या वतीने आणि तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी तुम्ही आज केलं त्या उपस्थित राहिलात आणि तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी वेद न्यूज परिवाराच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय।